लातूरमध्ये जलसंधारणाची पाहणी करताना सेल्फी काढल्यामुळे वादात सापडलेल्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणखी एका नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पंकजा मुंडेंनी आपलेच कार्यकर्ते आणि समर्थकांना दूर ठेवण्यासाठी थेट पोलिसांचीच काठी हातात घेतली. शेकडो पोलीस संरक्षणासाठी तैनात असताना पंकजा मुंडेंना पोलिसांची काठी स्वतःच्या हातात घेण्याची गरज का पडली असा प्रश्न सर्वांच्याच मनात निर्माण झाला. यावेळी सेल्फीबाबत टीका करणाऱ्यांवर पंकजा मुंडे यांनी पलटवार केला. होते कॉलर म्हणून हे लोक माझ्यावर आरोप करतात. एका मुलीला सगळे माझ्या बापाच्या वयाचे असतील हे सगळे नीट. एका मुलीला एवढी धास्ती घ्यावी, तिला एवढं घेरावं, रोज एक आरोप. फोटो काढला म्हणून 2 दिवस माझ्यावर आरोप. काय फोटो काढला मी? माझ्या गरीब जनतेला डोळ्यात पाणी येणे, लोक गळ्यामध्ये आत्महत्या करायले, पाणी बघून आनंद झाला. आणि त्याचं एवढं तुम्हाला तरी वाटतंय का त्याचं काय माझ्या फोटोचा अर्थाचा अनर्थ होईल? तुम्हाला वाटतं ताईनी गरीब लेकराचे आणि 2 चा अन्न खाल्लं असेल? मी म्हणेल की सेल्फी काढले ते बाबा तिथल्या झालेल्या कामाची काढले आणि टीका करणारे मात्र एसी मध्ये बसून राहिलेले आहेत. मी या टीका करायला सांगेन, निदान सेल्फी काढायसाठी तरी दुष्काळ भागामध्ये या, मग तुम्हाला कळेल उन्हाच्या झळा काय असतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.